जाती है। माननीय सन्माननीय श्री हितेंद्र जी ठाकूर अप्पांचं इथं आगमन होतंय। हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम। जोरदार टाळ्यांमध्ये आपण स्वागत करूया आपल्या सर्वांचे लाडके माननीय सन्माननीय श्री हितेंद्र जी ठाकूर अप्पा यांचं इथं आगमन होतंय। हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम सर्व गोविंदांचं। तसंच त्यांच्यासोबत सन्माननीय विल्सनजी फर्गोस साहेबांचं इथं आगमन होतंय, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम। आई वालवा देवी, आपण समोर आपण सात थरांची जी सलामी देणार आहे त्या सात थरांच्या सलामी करता आपण सज्ज व्हायचंय। आई वालवा देवी गोविंद पथक वालिव ज्यांच्याकडनं सात थरांची ही सलामी दिली जाणार आहे। मान्यवर आमची विनंती असेल आपण सन्मानानं आसनस्थ। हा जे मंडळाचे पदाधिकारी व अध्यक्ष यांना विनंती करेन की आपण पुढे यावं की आपल्या या विभागातील सर्वच दही अंड्यांना ते भेट देत आहेत, त्यामुळे सात थरांची सलामी दिली जाते। सात थरांच्या सलामी करता आई वालवा देवी गोविंद पथक वालिव ज्यांच्याकडनं ही सात थरांची सलामी दिली जाते। सलामी दिली जाती है, सात थरांची सलामी इथे दिली जाती है। तीन एक लावून ही सात थरांची सलामी देण्याचा प्रयत्न केला जातोय। आई वालवा देवी गोविंद पथक वालिव यांच्याकडनं सात थरांचा प्रयत्न केला, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत सात थरांकरता हा प्रयत्न होतोय या वालिवच्या
या गोविंदा पटकाकडून आणि सात थरांची यशस्वी सलामी. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांना शुभेच्छा देऊया की या सात थरांची एक यशस्वी सलामी त्यांनी दिली आहे. एका प्रतिम मनोरा त्यांनी इथे उभा केला आणि सात थरांची यशस्वी सलामी. आणि त्यानंतर जो मनोरा ज्या पद्धतीनं ते सेफ पद्धतीनं उतरवत आहेत तेही पाहण्यालायक आहे. तेही खूप सुंदर आहे. कारण जेवढ्या चांगल्या पद्धतीनं मनोरा रचला जातो तेवढ्या चांगल्या पद्धतीने तो उतरवलाही जातोय. ही चांगली गोष्ट आहे. बोल बजरंग. अरे बोल बजरंग. क्षणचित्र टिपण्याची संधी आहे. आपण यायचं आहे आणि आपलं एक क्षणचित्र आपण टिपून घ्यायचंय. आज जर आपण पाहिलं सारंग मित्र मंडळ यांनी ही सात थरांची सलामी इथे दिलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं आई वालवादेवी यांनी ही सात थरांची सलामी. वालू मधले हे दोन्ही गोविंदा पथक आणि या दोन्ही गोविंदा पथकांनी खूप सुंदर पद्धतीची कामगिरी केली आहे. सारंग मित्र मंडळ आणि आई वालवादेवी गोविंदा पथक. प्रत्येकाच्या मनात जी इच्छा आहे ती इच्छा आज आपल्या सर्वांचे लाडके माननीय सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर अप्पांकडनं पूर्ण केली जाते की आपलं एक क्षणचित्र अप्पांबरोबर असावं. आणि मला वाटतं अप्पांनी आज हजेरी लावले आणि हे पारितोषिकही दिलंय. खुश होत आहेत. अप्पांनी त्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केलाय. केएनडीनी पारितोषिक देऊन सत्कार केलाय आणि पुढच्या मंडळांना पण केएनडी देणार आहे. धन्यवाद. आणि मी या मंडळाचे अध्यक्ष भगवान दत्तजी पांडे रवीभाई यांना विनंती करेन की आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण आपांचा सन्मान करावा. भगवान दत्तजी पांडे साहेब आपण पुढे यावं व आपण आपांचा सन्मान पुष्पगुच्छ व शाल आणि श्रीफळ देऊन आपण त्यांचा सत्कार करावा. आज सर्वांच्या इच्छा पूर्ण होत आहेत. प्रत्येकाच्या मनात ही इच्छा असते की आपलं एक क्षणचित्र आप्पांबरोबर असावं आणि त्या आप्पांबरोबरचं ते क्षणचित्र टिपण्याची संधी आज प्रत्येकाला मिळते. त्यामुळे खरं तर या प्रेक्षकांना किंवा इथल्या गोविंदांना एक डबल आनंद मिळतो. एक आनंद त्यांचा द्विगुणित झालाय. हा डबल आनंदाचा क्षण त्यांना मिळतोय. कारण एक आनंद या हंडीचा आणि दुसरा आनंद की आपण बरोबरचं एक क्षणचित्र त्यांना टिपायला मिळतंय. धन्यवाद सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर अप्पा. आपण आपला बहुमोल वेळ या दहीहंडी उत्सवाकरता दिला. आपण इथे उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली आणि त्यावरून या सर्वांनाच आपण खुश केलंय की आपण या सर्वांबरोबर आपली क्षणचित्र टिपून दिली. आपल्याबरोबर क्षणचित्र टिपण्याची प्रत्येकाला एक वेगळी आस मनामध्ये असते आणि तिची पूर्तता आपण केली आज. त्याबद्दल मी या सर्व गोविंदा पथकांच्या वतीनं आपलं ऋणी राहू. जुचंद्र जुचंद्रवाल्यांची संधी दिली जाणार आहे. जुचंद्र आपण